हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द सपनास होम स्कूलिंग युट्यूब चॅनल अँड टुडे वी आर गोइंग टू सॉल आर न्यूज फ्लॅश पॉइंटर्स बिकॉज अर्लिअर वी हॅव स्टडीड दिस लेसन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींना आपण न्यूज फ्लॅश लेसन शिकलो आहोत नसेल बघितल्याचा व्हिडिओ तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा पूर्ण सहावीच्या अख्ख्या पॉइंटर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही बघून घ्या आज आपण या न्यूज फ्लॅशचं आपण इथे प्रश्न उत्तरं बघणार आहोत सो so, पॉइंटर्समध्ये आपल्याला काय सगळ्यात पहिला प्रश्न काय हो पण हे सगळं सुरू करण्या अगोदर आपण जर सपना नवी संस्कर नवीन असाल तर पटकन हा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ येत सावीचे तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसतील आणि मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातनं आहे तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की कळवा आणि पहिला प्रश्न आहे डिस्कस द फॉलोईंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश म्हणजे आपल्याला पहिल्या प्रश्नांना डिस्कस करायचे चर्चा करायची आणि मग त्यांना त्यांची उत्तरे इंग्लिशमध्ये लिहायची तर आपण या सगळ्या प्रश्नांचा अर्थ माहिती करून घेऊयात आणि मग आपण देऊयात का उत्तरं पहिलं आहे फ्रॉम वॉट सोर्सेस डू पीपल गेट न्यूज कोणत्या कोणत्या माध्यमातन बातम्या आपल्याला कळतात म्हणजे कोणत्या कोणत्या स्रोतांच्या माध्यमातन बातम्या कळतात वॉट कुड बी द मिनिंग ऑफ हेडलाइन हेडलाईनचा अर्थ काय आहे वाय इज अ डेट गिवन विथ एनी न्यूज आयटम प्रत्येक बातमीला तारीख का असते हाऊ डू वी गेट न्यूज फ्रॉम अदर पार्ट ऑफ द वर्ल्ड सो क्विकली आपल्याला जगाच्या इतर कानाकपूरात बातम्या कशा मिळतात पटकन हाऊ इज द डिफरन्स बिटवीन द न्यूज वी रीड द इन न्यूज पेपर अँड द न्यूज वी सी ऑन टी व्ही म्हणजे जी बातमी आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो जी बातमी आपण टी व्हीवर बघतो यांच्यामध्ये काय फरक आहे वॉट मेक्स न्यूज आणि न्यूज कशामुळे बनते ह्या सगळ्यांची उत्तर आपण इथे लिहायची सो द फर्स्ट क्वेश्चन आन्सर इज फ्रॉम व्हॉट सोर्सेस डू पीपल गेट न्यूज कोणत्या न्यूजपेपर मोबाईल रेडिओ स्पीकर्स इंटरनेट यूट्यूब डिफरंट ॲप्स याच्या माध्यमातून न्यूज मिळतात आता स्पीकरचा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर लोक बघा रा गाड्यांमध्ये फिरत असतात भोंगे लावून की आज आपल्याकडे पोलिओची लस देणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी इथे इथे या शाळेत हजर राहायचं आहे किंवा आपल्याकडे पाणी येणार नाही आहे चार दिवस आहे या बातम्या पण आपल्याला स्पीकर म्हणजे करण्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात की नाही म्हणून मी स्पीकर्स पण टाकलेत सो so, न्यूजपेपर मोबाईल रेडिओ स्पीकर इंटरनेट यूट्यूब डिफरंट ॲप्स तर वेगळं काही सांगायची गरज नाही आहे ना की वर्तमानपत्र जाल so, आहे मोबाईल आहे रेडिओ इंटरनेट म्हणजे आपल्या तंत्रज्ञानाच्या माहि्यानं किंवा आंतरजाल ज्याला म्हणतो आपण तर या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला बातम्या मिळतात सो वॉट कुड बी द मिनिंग ऑफ हेडलाईनचा अर्थ काय तर हेडलाईन मीन्स टायटल ऑफ न्यूज आयटम हेडलाईनचा अर्थ काय टायटल ऑफ न्यूज आयटम नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय इज अ डेट गिवन विथ एनी न्यूज आयटम प्रत्येक न्यूजला डेट का असते गेट टू नो द इन्सिडेंट डेट म्हणजे आपल्याला एक तर कळायला की ती घटना कधी घडली होती किंवा टू नो वेन द इन्सिडेंट हॅपन किंवा तो प्रसंग कधी घडला दोन्ही एकच उत्तर आहे फक्त ऑर इथं दिलंय हे ऑर लक्षात ठेवा तुम्हाला हवं ते उत्तर तुम्ही चूज करू शकता म्हणून ते ऑर आहे हाऊ डू वी गेट न्यूज फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड सो क्विकली कसं काय मिळतात आपल्याला बातम्या वी गेट न्यूज फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड सो क्विकली आपल्याला जगातल्या इतर भागातनं पटकन बातम्या मिळतात विथ द हेल्प ऑफ इंटरनेटच्या माध्यमातून मिळतात न्यूजच्या माध्यम न्यूज चॅनलच्या माध्यमातून मिळतात आणि टी व्ही सो न्यूज चॅनल टी व्हीच्याच माध्यमातून मिळतो पण कधी कधी मोबाईलवर पण बघता ना तुम्ही न्यूज चॅनल सो so, या माध्यमातून आपल्याला पटकन बातम्या कळतात जगातल्या कानाकोपऱ्यातल्या

माहिती मिळते न्यूज बी सी ऑन टी व्ही गिज ऑडिओ व्हिज्युअल रिपोर्ट म्हणजे ज्या बातम्या आपण टी व्हीवर ऐकतो ना त्यांनी आपल्याला कानांना पण ती बातमी कळते आणि डोळ्यांना पण कळते आणि जेव्हा फक्त पेपरमध्ये असतो फक्त डोळ्यांना कळते सो so, हा बेसिक डिफरन्स आहे याच्यामध्ये वॉट मेक्स न्यूज न्यूज बातमी कशी तयार होते एनिथिंग हॅपन इन सोशल पॉलिटिकल रिजनल अँड स्पोर्ट्स एंटरटेनमेंट म्हणजे कुठल्याही बाबतीत जसं की सामाजिक राजकीय धार्मिक रिलिजियन धार्मिक खेळाविषयी किंवा कलेच्या क्षेत्रात कुठल्याही घटलं काही घडलं तर ती बातमी होते तयार रीड द फॉलोईंग स्टेटमेंट अँड टिक द वन्स दॅट यू दॅट आर न्यूज अँड पुट एक्स अँड मार्क अँड अगेन्स्ट दोज दॅट आर नॉट न्यूज तर इथं आपल्याला काय सांगितलं की इथे आपण टिक करायचं आहे न्यूज असेल त्याला टिक करायचं जी न्यूज नाहीये त्याला आपण फुली चिन्ह द्यायचं मीरा वेंट टू स्कूल टुडे मीरा शाळेत गेली यात काय बातमी आहे काहीच नाही बातमी सो मार्क असा येणार आहे मोठं करू का ओके मी okay. मीरा रीच मिस्टर कळसु कळसुबाई इन रेकॉर्ड टाइम म्हणजे मीरा कळसुबाईला रेकॉर्ड टाईममध्ये गेली याचं ही बातमी आहे कारण तिने रेकॉर्ड तयार केले ना के काहीतरी

टू हंड्रेड इयर ओल्ड कॉईन ही नक्कीच न्यूज होते कारण त्याने काहीतरी पुरातन वस्तू त्याला मिळाली तर ही न्यूज होते अंबिका बम्प्ड इन टू हर सिस्टर इन द किचन अंबिकाने तिच्या बहिणीला एक मारलं तर ही काही न्यूज नाही होत नाही बंबड केलेलं तर ही न्यूज नाही पण अंबिका हॅड अँड ॲक्सिडेंट इन द सिटी स्क्वेअर अँड ब्रोकर लेक अंबिका सिटी स्क्वेअरला पडली आणि तिचा पाय मोडला ही नक्कीच बातमी होते याचा अर्धा असं कळतं की छोट्या छोट्या गोष्टी जे दैनंदिन जीवनात घडतात त्या काही वेगळ्या बातम्या होत नाही पण काहीतरी अतुलनीय काहीतरी वेगळं काम केलं तर त्या नक्कीच बातम्या होतात आता एक महत्वाचा प्रश्न आहे पुढचा आपल्याला पण या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट बघा नोट दॅट वी डू नॉट यूज ए विथ वर्ड न्यूज बातम्यांसोबत अन्यूज कधीच येत नाही न्यूज हे प्लुरल आहे अनेक बातम्या सो ए येतच नाही वी कॅन से एनी न्यूज आपण काय म्हणू शकतो कोणती बातमी नो न्यूज कसलीच बातमी नाही बट नॉट अ न्यूज अ न्यूज कधीच म्हणू नका ग्रॅमॅटिकली चुकीचं होणार आहे वी हॅव टू से अ पीस ऑफ न्यूज आपण असं म्हणू शकतो की बातमीचा तुकडा त्यामुळे अ पीस ऑफ न्यूज अ न्यूज आयटम न्यूज आयटम म्हणजे ही एक बातमी असा म्हणून आपण न्यूज आयटम म्हणू शकतो पीस ऑफ न्यूज म्हणू शकतो पण नुसतं अन्यूज म्हणू शकत नाही हे लक्षात ठेवायचं तिथे बघा नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ न्यूज हाच तो महत्वाचा प्रश्न इथे आपल्याला काय करायचं आहे बघा जस्ट फॉर फन मजेसाठी आहे पण तितकंच महत्वाचं आहे मे ग्रुप ऑफ फाईव्ह पाच जणांचा गट तयार करायचा आहे पब्लिश नॉन न्यूज न्यूजपेपर न्यूज न्यूज आता नॉन न्यूज म्हणजे काय बातमी नाही असा न्यूजपेपर हे लक्षात घ्या फार महत्वाचा शब्द आहे नॉन न्यूज म्हणजे अशी बातमीच नाहीये न्यूजपेपर फॉर युअर ग्रुप इच मेंबर शुड राईट ॲटलीस्ट वन डिफरंट हेडलाइन प्रत्येकाने काय करायचं एक हेडलाईन लिहायची आहे वन न्यूज आयटम अँड वन ॲडव्हर्टिजमेंट काय करायचंय बातमी लिहायची आहे जाहिरात द्यायची आहे ड्रॉ पिक्चर ऑर गिव्ह अ फोटोग्राफ फॉर युअर न्यूज आयटम ऑर ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही फोटोग्राफ द्या पिक्चर काढा रिमेंबर यु आयटम शुड नॉट हॅव एनी न्यूज व्हॅल्यू पण एक लक्षात ठेवायचं की तुमच्या बातमीला कसलीही न्यूज व्हॅल्यू नाही पाहिजे एकदम तुकार फालतू किंवा सुधी कसली तरी अशी बातमी पाहिजे ज्याला न्यूज व्हॅल्यू नसेल मी आज जेवले ही काय बातमी आहे का मी आज झोपले ही काय बातमी आहे का मी आज ड्रेस धुतला ही काय बातमी आहे का नाही आहे ना अगदी साध्या गोष्टी तर त्याच साध्या गोष्टी आपल्याला नो no न्यूज या मध्ये लिहायच्यात यू मे राईट द ॲडवर्टिजमेंट युजिंग अ मिक्स ऑफ इंग्लिश अँड युअर मदर टंग इथे तुम्हाला तुमच्या मातृभाषा पण लिहिता येऊ शकते किंवा इंग्लिश मध्ये तुम्ही लिहू शकता आता या हा जो पेपर आहे हा पीस ऑफ पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन गोष्टीच पिंकमध्ये ॲडवर्टिजमेंट पाहिजे हेडलाईन म्हणजे बातमीचं बात वरचं शीर्षक आणि न्यूज रिपोर्ट पांढऱ्यामध्ये तो पूर्ण रिपोर्ट लिहायचा आता इथे काय काय बघा एक दोन तीन चार पाच पाच आपल्याला ॲडव्हर्टिजमेंट आहे एक दोन तीन चार पाच हेडलाईन्स आहे आणि मग बातमीचं मजकूर आहे तर इथे त्यांनी उदाहरणं दिलीत बघा मी अ माऊस मा त्या मांजरीनं उंदीर खाल्ले की बातमी आहे का नाही टॅटू रन आफ्टर अ बॉल तो त्यांचा कुत्रा आहे टोटो तो बॉलच्या मागे पळाला ही बातमी नाही मिठू हॅज ग्रीन फेदर्स मिठूला हिरवी शेपटी आहे तर आहे का नाही फेदर्स म्हणजे पंख त्याचे पंख तारा इज रिडिंग अ बुक तारा पुस्तक वाचते ही पण बातमी नाही आहे मग आपल्याला नॉन न्यूज तयार करायचं इथे तर आपल्याला सगळ्यात पहिलं नॉन न्यूज न्यूज पेपर इथे दोन्ही कोपऱ्यात बातमी द्यायच्या ॲड द्यायच्या होत्या कारण पिंक कलरमध्ये होतं सो so, मी इथे लिहिले सपनास क्लासेस हंड्रेड पर्सेंट सपनास क्लासेसला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळवा ही ॲड आहे सपनास ट्रॅव्हल एजन्सी तुम्ही काही नाव टाका ट्रॅव्हल एजन्सी म्हणजे आमच्याकडे आम्ही ट्रॅव्हल यात्रा करतो तुम्हाला हेडिंग बघा सपना वेन टू अलिबाग म्हणजे ही नॉन न्यूज आहे ना की काहीच कुठल्याच प्रकारची इथे बातमी नाहीये कुहू हॅज अ ब्ल्यू ड्रेस कुहूकडे काय निळा ड्रेस आहे आता इथे चित्र टाकू शकता तुम्ही किंवा याच्याबद्दल लिहू शकता म्हणून मी इथे तुम्हाला स्वातंत्र्य लिहिलं तुम्ही तुमच्या मराठीमध्ये मातृभाषेत लिहू शकता इथे मोहन इज प्लेईंग मोहन खेळतोय वेदा इज जम्पिंग वेदा उड्या मारतीय ही काय बातमी नाहीये पण तरी आपण त्याच्याबद्दल आपल्या भाषेत लिहू शकतो होमली फूड सर्विस आमचं घरगुती जेवण मिळेल असं म्हणून टाकलेलं आहे तर कुठे काही वेगळी ॲडव्हर्टिजमेंट तुम्हाला करायची कारण ॲड करायला प्रॉब्लेम नाही आहे फक्त बातमी आपल्याला नॉन न्यूज पाहिजे ॲड तर नॉर्मल चालणार आहेत आपण टाकलेल्या त्यामुळे त्या फक्त बातम्यांचा विषय ॲडचा काही विषय घेऊ हो नका ॲड आपण नॉर्मल टाकू शकतो तर बिग बास्केट सेल हरी अप आफ्टर स्टार्ट फ्रॉम फर्स्ट जॅन टू थाउजंड ट्वेंटी वन टू थर्टी फर्स्ट जॅन ट्वे टू थाउजंड ट्वेंटी वन तर बिग बास्केट सेल आहे पटकन जा आणि खरेदी करा सो इथे आहे मॅक्स लाइक्स अ बोन मॅक्सला हा हाडूक आवडतं तर ही बातमी अशी नॉन न्यूज आहे त्यात तुम्ही तुमचं लिहू शकता आणि इथे ॲड आहे ओपनिंग ऑफ केक शॉप हंड्रेड टेन पर्सेंट डिस्काउंट ऑन ट्वेंटी सिक्स जॅन टू थाउजंड ट्वेंटी वन सव्वीस जानेवारीला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल तर हा केक शॉपला या आणि होमली फूड सर्व्हिसेस सो अशा प्रकारे आपण ॲड टाकल्या आहेत आणि इथे बातमी लिहिल्या आहेत तर तुम्हाला स्वातंत्र्य आहे की तुम्ही कशाप्रकारे त्याला आणखीन एक्सप्लोअर करू शकता आणखी तुमच्या मातृभाषेत किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकतो मी टायटल वगैरे सगळं तुम्हाला व्यवस्थित इथे दिलेलं आहे हा जो फोर्थ क्वेश्चन आहे तो आहे बी अ रिपोर्टर फॉर्म ग्रुप्स ऑफ फाईव्ह इन एच ग्रुप प्रिपेअर वन शॉर्ट न्यूज बुलेटिन इन इंग्लिश आपल्याला एक शॉर्ट बुलेटिन तयार करायचं ते पण इंग्लिशमध्ये युअर न्यूज बुलेटिन शूड हॅव ॲटलीस्ट फोर न्यूज आयटम्स अबाउट फोर फाय लाईन इच आपल्या प्रत्येक न्यूजमध्ये फोर फाय लाईन तरी पाहिजे इच चूज वन न्यूज अँकर द अदर विल बी रिपोर्टर्स गिविंग न्यूज फ्रॉम डिफरंट प्लेसेस एक अँकर असणार जो न्यूज सांगेल आणि बाकीच्यांनी बातम्या गोळा करून आणायचे इच ग्रुप शूड प्रेझेंट अ बुलेटिन ॲज इट माईट बी प्रेझेंटेड ऑन टी व्ही प्रत्येक गटाने एक न्यूज प्रेझेंट करायची आहे जसं की टी व्हीवर दाखवतात यू कॅन कलेक्ट न्यूज आयटम्स टू ऑर मेक अप इमॅजिनरी न्यूज गोळा करा इमॅजिनरी तयार करा काही चालेल तर मी इथे तुम्हाला न्यूज बुलेटिन्सचे न्यूज देते आता चार न्यूज मी पण तयार केला तिथे बघून घ्या एक मिनिट इथे काय फिफ्टी करोड सीआर फिफ्टी करोड फॉर पंचायत राज पंचायत राजला पन्नास करोड दिलेत का द महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॅज रिलीज अ सम ऑफ रुपीज फिफ्टी करोड टू स्ट्रेंथन पंचायती राज इन्स्टिट्यूशन पी आर आय एस इन द स्टेट तर ही बातमी इथे मांडल्या मुद्दे दुसरे ट्रक अँड बस कार ॲक्सिडेंट तर काय झालंय सेवन पर्सन डाईड अँड ट्वेंटी फोर वेअर इंज्युअर्ड ऍज अ ट्रक विथ अ बस नियर मेहंदी चौक अंडर सुनाम पोलीस स्टेशन हिअर टुडे तर सात लोक मेली आहेत ॲक्सिडेंटमध्ये तिसरा आहे सीबीएसई रिलीज डेट शीट फॉर क्लासेस टेन ट्वेल्व एक्झाम फ्रॉम ट्वेंटी नाईन एप्रिल ट्वेंटी नाईन एप्रिल पासून एक्झाम होणार आहे मेट्रो फॉर पब्लिक ट्रान्सपोर्ट तर मेट्रो पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी बघा अर्बन ट्रान्सपोर्ट न्यूज ब्रिंग्स अपडेट्स फ्रॉम अर्बन मोबिलिटी मेट्रो रेल हाय स्पीड रेल अँड रॅपिड रेल रोड ट्रान्सपोर्ट इन इंडिया तर अशा प्रकारे आपण इथे बातम्या तयार केलेल्या आहेत तर आपला पॉईंट आहे ते पूर्ण सोडून झालेलं आहे एकूण एक सोडून झालं आहे सगळे नीट व्हिडिओ बघा शांतपणे व्यवस्थित लिहून काढा तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही तरी काही वाटलं तर मला कमेंट करून सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय